मिरजेतील उमेदवार निवडणूक पॅकेजसाठी भाजपमध्ये गेले असल्याचं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलं आहे. आज मिरजेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आव्हान केलं. प्रभाग 3 मधील कार्यालय उद्घाटन कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्षानं काही केले नाही, मध्ये दम असेल तर काँग्रेस नेत्यांनी समोरासमोर येऊन कामे दाखवावी असे आव्हान सुरेश औटी यांनी केलं होतं. मला विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की जर तुमच्या गांधीमध्ये दम असेल तर किसान चौकामध्ये सनीच्या किसान चौकामध्ये एका स्टेजवर तुम्ही काय काय केलंय आणि तुम्ही काय 20 वर्षांमध्ये दिवे लावलाय याचा साक्षी झाला सुरेश औटी आहे. त्यावर आज सतेज पाटील यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष सोडून गेलेले भाजप पॅकेजसाठी हे उमेदवार गेले आहेत असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी किल्ली उडवली. एका मंचावर केव्हाही यायला तयार आहे, काँग्रेस पक्ष महापालिकेवर सत्ता आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तुम्ही 5 वर्ष मग झोपा काढत होता का? चुकीचा आरोप आहे. आता पक्ष सोडल्यानंतर आरोप करतात ते लोक, ज्यावेळी होते त्यावेळी मग पाठपुरावा काय केला असं म्हणता येईल, परंतु हा देखील आरोप चुकीचा आहे. ज्यावेळी देखील पैसे दिलेले आहेत आणि आम्ही आता जो जाहीरनामा काढू त्यामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये काय काय झालं सांगली शहरामध्ये हे सांगणार आहोत. कदम साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय झालं, न्याय संकुल झालं, महापालिकेला कोट्यावधी रुपयेचा निधी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मिळाला, त्यामुळे काही मिळालं नाही म्हणणं हे चुकीचं. सिलेंडर फक्त फंडिंगसाठी लोक भाजपमध्ये गेलेले आहेत, कारण की पालकमंत्र्यांनी जाहीर केलं की भेटवस्तू द्या आणि निवडणुकीला सांभाळा, त्या भेटवस्तू मिळाव्यात म्हणून काही लोक गेले, त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही काँग्रेसवर बोलायचं.